जय शिवराय मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला असेच आणखीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो आदिलशहाने खवास खानाला शिवाजी महाराजांवरती चालून जाण्याचे जा आदेश दिला तेव्हाच त्याने मुधोळाच्या बाजी घोरपडे यांना आदेश दिला की खवास खानाच्या जा सैन्याला जाऊन मिळा मूलत बाजी घोरपडे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच कुळातील मात्र सुरुवातीपासून बाजी घोरपडे भोसले कुळाचा अत्यंत द्वेष करीत असत शहाजीराजांना कैद करून विजापूरमध्ये अपमानजनक घेऊन जाणाऱ्यांमध्ये बाजी घोरपडे एक होता त्यामुळे त्याच्याबद्दल शहाजीराजे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्याच मनात प्रचंड राग होता शिवाजी महाराजांनी ठरवले की या बाजी घोरपडेचा कायमचा बंदोबस्त करायचा महाराज आपल्या फौजेसह मुधळमध्ये घुसले मुधोळमध्ये घुसताच महाराजांनी बाजी घोरपड्याच्या वाड्यावरती हल्ला चढविला बाजी घोरपडे तसा शूरवीर होता तो महाराजांशी युद्ध करू लागला त्याची फौज देखील मावळ्यांशी लढत होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एक घाव वर्मी लागून बाजी घोरपडे ठार झाला बाजी घोरपडेला ठार करून शिवाजी महाराजांनी आपले पिता शहाजीराजांच्या अपमानाचा बदला घेतला त्या दिवशी महाराजांनी बाजी घोरपडेचे संपूर्ण कुटुंबच कापून काढले बाजीचा राहता वाडा त्यांनी जाळून फस्त करून टाकला मुधोलचा विध्वंस झाला बाजी घोरपडेची एक राणी आपल्या दोन पुत्रांसह त्यावेळी माहेरी गेलेली होती त्यामुळे केवळ ते दोन अंशच घोरपडे घराण्याचे तेव्हा वाचले त्या दोन पुत्रांची नावे मालोजी मालोजीराजे घोरपडे व जयसिंग उर्फ शंकराजी राजे घोरपडे ऑक्टोंबर सोळाशे चौसष्टमध्ये महाराजांनी बाजी घोरपडेला ठार केले धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे